आज आपण ट्राय करतोय की डिटॉक्स डे मध्ये फक्त लिक्विड डाएट कर. ओके, सो इट्स मंडे अँड आय एम रेडी टू ट्रॅव्हल लाईक एव्हरी मंडे. म्हणजे मी होम टाऊनवर जॉबच्या शहराला ट्रॅव्हल करते एव्हरी मंडे सकाळी. इट्स 5:30 इन द मॉर्निंग राईट नाव आणि आता निघायचं आहे मला. सो बेसिक आज हा व्लॉग करण्यामागचं कारण हे आहे की आज आपण ट्राय करतोय की डिटॉक्स डेमध्ये फक्त लिक्विड डाएट करणार आहोत. सो लेट्स सी लिक्विड डाएटनी काय होतं. डू आय रेकमेंड इट? आय डोंट नो. डिड आय ट्राय इट एव्हर इन द पास्ट? नो, नेव्हर. मी कधीच ट्राय केलं नाही आहे फक्त लिक्विड डाएट. सो लेट्स गो अँड आय एम रिअली रिअली स्लीपी. या, इग्नोर माय हेअर बिकॉज इट्स ऑइली. काल रात्री मी तेल लावलं आहे आणि तिकडे गेल्यावर वॉश करेन आता दुपारी. एवढ्या सकाळ सकाळी आय जस्ट स्टार्ट वॉश माय हेअर. Match my words to my actions. Magic in my life's everlasting. I say, I could add a world up, be with any girl, but something about your style makes me wanna man up. We should fill our cups, catch a flick and do some stuff. At least the one that stands, but with you that's not enough. I don't wanna front, I just wanna see ya. Please give me a sign, yeah. Give me a sign if you wanna come. Just give me a sign, yeah. That's it for the day. Last meal of the day and I'm gonna share my experience with you all in a couple of seconds. Stay right here. Hello. So hey, आता जो सगळं तुम्ही रुटीन पाहिलेलं आहे, लिक्विड डाएट ट्राय केलं आहे मी फॉर अ डे आणि आय एम हिअर टू शेअर माय एक्सपिरियन्स विथ यू ऑल. आय हॅव माय नोट्स हिअर विथ मी. सो फर्स्ट ऑफ ऑल, लिक्विड डाएट मी का केलं? येस, सो बऱ्याच लोकांचं ते एक फॅड आहे की लिक्विड डाएट करायचं, वजन कमी करण्यासाठी ते करायचं आणि खरंच त्याचा इफेक्ट होतो का? बिकॉज मेनी गर्ल्स अराउंड मी दे आर लाईक लिक्विड डाएट करूयात आपण, फ्रूट डाएट करूयात आपण, किंवा कार्ब्स रिड्यूस करूयात, कार्ब्स कट डाऊन करूयात, फॅट कट डाऊन करूयात अँड देन वील लूज वेट, जे इतक्या दिवसापासून होतच नाही आहे कमी. सो हे जे लिक्विड डाएट नेमकं आहे काय आणि काय इफेक्ट होतो हे मला ट्राय करायचं होतं, म्हणून मी एक दिवस लिक्विड डाएट ट्राय केलं. आधी आपण बेनिफिट्सबद्दल बोलूयात की लिक्विड डाएट केल्यामुळे काय बेनिफिट्स होतात. बेसिकली लिक्विड डाएटमध्ये दोन पार्ट आहेत, एक तर क्लिअर लिक्विड डाएट आणि दुसरं म्हणजे फुल लिक्विड डाएट. क्लिअर लिक्विड डाएटमध्ये तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता, ब्लॅक कॉफीज, ब्लॅक टीज किंवा ग्रीन टीज, ग्रीन कॉफीज, या तुम्ही गोष्टी घेऊ शकता जे क्लिअर लिक्विडमध्ये येतात. सूप्स वगैरे, क्लिअर सूप्स वगैरे हे तुम्ही घेऊ शकता. स्टॉक्स असतात, चिकन स्टॉक वगैरे, अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये सॉलिड काहीच नसतं, अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. फुल लिक्विड डाएट दॅट इज स्मूदीज, ज्युसेस, प्रोटीन शेक्स अँड ऑल, या सगळ्या गोष्टी फुल लिक्विड डाएटमध्ये येतात. सो आय डिड फुल लिक्विड डाएट. ऑफकोर्स बेसिकली तुम्ही पाहिलं की या फुल लिक्विड डाएटमध्ये मी आधी तर शेक घेतला, नंतर माझं ग्रीन टी अफ्रेश जे आहे ते घेतलं, त्यानंतर लिंबू पाणी घेतलं. बाय एंड ऑफ द डे मला खूप जास्त क्रेविंग्स होत होत्या, सो आय हॅड कॉफी अँड देन आय इन लंच आय हॅड दाल, वरण पिलं मी मस्तपैकी, थिक्क वरण मी घेतलं मिक्स डाळींचं. अशा पद्धतीने मी लिक्विड डाएट केलं. पॉझिटिव्हमध्ये अशा गोष्टी झाल्या की फर्स्ट ऑफ ऑल आय लॉस्ट अराउंड 600 grams, 600 gram वजन कमी झालं. खूप हलकं हलकं फील होत होतं, फक्त पोटात हलकं हलकं फील होत होतं. दॅट इज टू पॉझिटिव्ह थिंग्स दॅट हॅपन ड्युरिंग दॅट डे. त्यानंतर एक छोटासा पिंपल आलेला होता, तो सुद्धा कमी झाला बिकॉज आय गेस माझी बॉडी डिटॉक्सिफाय झाली काहीच पोटात न गेल्यामुळे. सो हे काही एक बेसिक फायदे झाले. त्यानंतर वेट लॉस तर झालं माझं, 600 grams आय लॉस्ट. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट की 600 grams लॉस केलं मी. पण इमिजिएटली नेक्स्ट डे जेव्हा मी माझ्या नॉर्मल डाएटमध्ये आले तेव्हा आय पुट ऑन 700 grams. येस, सो दॅट इज अ नो नो फॉर लिक्विड डाएट बिकॉज लिक्विड डाएटनी जर का तुम्ही वेट लॉस एम करत असाल तर दॅट इज नॉट गुड. ज्या लोकांचा वेट लॉसमध्ये प्लॅटू आलेला आहे, म्हणजे वेट लॉस प्लॅटू म्हणजे वेट लॉस स्टक झालं आहे की तुम्ही भरपूर वेट लॉस केलं आहे आणि त्यानंतर कुठेतरी येऊन थांबलं आहे आणि आता काहीही केलं तरी वेट लॉस होत नाही आहे,
अशा लोकांना लिक्विड डाएट वन्स इन अ मंथ तुम्ही करू शकता, वन्स इन टू वीक्स तुम्ही ट्राय करू शकता, ते एक वेट लॉस प्लॅटू तोडण्यासाठी. बट अदरवाईज डोंट गो फॉर लिक्विड डाएट्स. वन्स इन अ मंथ इज गुड टू डिटॉक्स युअर बॉडी. त्यानंतर आणखीन एक गोष्ट झाली, ती म्हणजे दिवसभर मला प्रचंड जास्त क्रेविंग झाले. एकतर लिक्विड डाएटमध्ये च्यू काहीच करायचं नाही, चावायचं काहीच नाही, आणि आपलं ह्युमन नेचर असं आहे, आपलं माइंड असं आहे की आपण काहीतरी चावून खाल्ल्याशिवाय किंवा एक तिखट काहीतरी तोंडात गेल्याशिवाय आपल्याला जेवण केल्यासारखं वाटत नाही, पोट भरल्यासारखं वाटत नाही. सो ते आपण चावल्याची फिलिंग येत नाही ना आपल्याला, त्याच्यामुळे खाल्ल्यासारखं फील होत नाही. सो मला प्रचंड जास्त क्रेविंग झाले ज्या दिवशी मी लिक्विड डाएट केलं त्या दिवशी. बेसिकली एक हँग्री मूडमध्ये मी गेले होते, म्हणजे हंग्री प्लस अँग्री. मला थोडीशी चिडचिड चिडचिड पण होत होती त्या दिवशी. बाय एंड ऑफ द डे आय वॉज लाईक आय वॉन अ ईट, आय वॉन अ ईट, आय वॉन अ ईट. आणि बाय एंड ऑफ द डे मला जेवण करायचं होतं, प्रॉपर जेवण करायचं होतं. बिकॉज माझा जेव्हा मी ॲक्च्युअल वेट लॉस केला तेव्हा असले कसलेही फॅट डाएट्स मी केले नाही, प्रॉपर 5 वेळा खाऊन वेट लॉस मी केला. सो दॅट इज वन थिंग. सो खूप जास्त चिडचिड झाली, आय गेस हॉर्मोनल टोटल माझा गोंधळ लोचा झाला होता त्या दिवशी लिक्विड डाएट करताना. इट इज नॉट सस्टेनेबल ॲट ऑल. जस्ट थिंक अबाउट इट, जर का तुम्ही आज लिक्विड डाएट केलं आणि लकीली तुमचं एका दिवसात 1.5 किलो वजन कमीसुद्धा झालं आहे, पण नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही नॉर्मल डाएटमध्ये येणार आहात तेव्हा ते परत पुट ऑन होणार आहे. जसं माझ्यासोबत झालं, 600 ग्रॅम कमी झालं, पण 700 ग्रॅम लगेच प्लसमध्ये गेले मी नॉर्मल डाएटमध्ये आल्यावरती. सो लिक्विड डाएट सस्टेनेबल नाही आहे. तुम्ही हे किती दिवस करू शकता, कुठलंही डाएट करताना आधी डोक्यामध्ये हा प्रश्न स्वतःला विचारायचा की हे डाएट मी इथून पुढे किती दिवस करू शकेन, 7 दिवस, 15 दिवस, 1 महिना करू शकत असाल तर यू कॅन गो फॉर इट, अदरवाईज यू आर अ मिरेकल, असं मी म्हणेन की तुम्ही असं काहीतरी महिनाभर करू शकता. सो डोंट जस्ट डोंट गो फॉर इट. ते सस्टेनेबल नाही आहे. कुठलीही लाईफस्टाईल जी आपल्याला इनबिल्ट आपल्यामध्ये आपल्याला एम्बाईब करायची, आपल्यामध्ये आणायची, अंगीकारायची आहे ना, ती लाईफस्टाईल आहे, ती लाईफ स्पॅनसाठी आहे, पूर्ण लाईफसाठी आहे. सो अशी एखादी गोष्ट, असं एखादं डाएटच करावं जे आपण लाईफ लॉंग करू शकतो. ह्या अशा गोष्टी, लिक्विड डाएट असेल, फक्त फ्रूट डाएट असेल, किंवा नुसतं फॅट्सच खायचे, कार्ब्स टोटल काढून टाकायचे आणि ऑल, या सगळ्या ज्या गोष्टी डाएट्स आहेत, असं नाही म्हणत मी की याच्यामुळे रिझल्ट येत नाही. याच्याने रिझल्ट येतो, ऑफकोर्स येतो, पण तो सस्टेनेबल नाही आहे. कारण की तुम्ही नॉर्मल जेव्हा लाईफस्टाईलमध्ये परत जाणार आहात, नॉर्मल जेवण करणार आहात, चपाती भाजी, वरण भात, जे आपलं नॉर्मल खूप सुंदर जेवण आहे ते तुम्ही खाणार आहात, तेव्हा हे सस्टेन नाही करू शकणार, नाही का? त्यामुळे डाएट असा पाहिजे जो आपण सस्टेन करू शकू, जी आपली लाईफस्टाईल बनू शकेल, ऑफकोर्स लाईफ, पूर्ण लाईफ लॉंगसाठी. सो लिक्विड डाएट इज नॉट सस्टेनेबल ॲट ऑल. यू कॅन ट्राय टू डिटॉक्स वन डे, बट नॉट फॉर एवर. सो यू कॅन सी माझा रिझल्ट, तुम्ही पाहिलात आहे थंबनेलमध्ये सुद्धा, आणि का करायचं नाही आणि का करायचं. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स विथ लिक्विड डाएट. आय होप तुम्हाला हे काहीतरी हेल्पफुल ठरलं असेल. आणि ऑल्सो वॅन एवर यू आर डुईंग एनीथिंग, कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही वर्कआउटमध्ये, कुठल्याही डाएटमध्ये पडण्याआधी स्वतःला एनरोल करून घेण्याआधी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा. अदरवाईज त्यांना तुमची हेल्थ कंडिशन जी आहे ती माहिती असते. प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट जे असतात, प्रॉपर फिटनेस कोचेस जे असतात, त्यांना तुम्ही त्यांना विचारा, त्यांचं गायडन्स घ्या. अदरवाईज स्वतः आपण काहीतरी गोष्टी इकडे पाहतो तिकडे पाहतो आणि करायला लागतो, आणि मग नंतर आपल्याला खूप जास्त त्या गोष्टीचं रिटर्नमध्ये द्यावं लागतं. सो डोंट एक्सपेरिमेंट ऑन युअर सेल्फ, स्टडी अबाउट इट अँड देन गो फॉर इट. ओके, आय होप दिस व्हिडिओ हेल्प यू. जर का कुणीही लिक्विड डाएट करण्याचा विचार करत असेल तर आय होप याच्याने हेल्प झाली असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि हे सबस्क्राईब बटन जे आहे त्याच्यावरती क्लिक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, सो दॅट यू वॉन्ट मिस माय व्हिडिओज, माय अदर अपडेट्स. आय एम शेअरिंग माय फिटनेस जर्नी विथ यू ऑल. सो थँक्यू सो मच. Bye and see you in my next video. Please give me a sign if you wanna come.